काल मिनी कुकिंग विथ सिद्धीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघायला जाणार आहे राजापूरची गंगा. चला त्यासाठी एवढे कॅन्डिडेट आम्ही भरलेले आहेत. चला तर मग राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध असते. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त गंगा माईच्या दर्शनासाठी येतात. व्हिडिओ आले व्हिडिओ आले या गंग तीर्थशिखरी मूळ गंगा चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड नर्मदा कुंड सरस्वती कुंड यमुना कुंड गोदावरी कुंड कावेरी कुंड कृष्णा कुंड चंद्रभागा कुंड भीमा कुंड अग्निकुंड आणि काशी कुंड अशी 14 कुंड आहेत. गंगा माईच्या पाण्याने स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेर भाविकही गंगेच्या वास्तवाच्या काळात या ठिकाणी येतात. मूळ गंगा माई कुंड याच वडाच्या मुळातून आहे. खाली बघतोय व्हायला दे मागे मागे राहून ते पाणी पुन्हा त्याच्या जायला देऊ नका. हे मस्त आहे पाणी एकदम. बाबू आपडलो रडलो काय
ही आहे मूळ गंगा गंगेचं उगम स्थान. गंगा माईच्या पाण्याने स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविकही गंगेच्या वास्तवाचे काळ या ठिकाणी येतात. हे आहे सूर्यकुंड. हे आहे बाणकुंड. हे आहे चंद्रकुंड. हे आहे नर्मदा कुंड. हे आहे सरस्वती कुंड. हे आहे यमुना कुंड. हे आहे कृष्णा कुंड. हे आहे कावेरी कुंड. हे आहे गोदावरी कुंड. हे आहे चंद्रबागा कुंड. हे आहे भीमा कुंड. हे आहे अग्निकुंड. तेरा कुंडांमध्ये स्नान करून झालेले आहे. आता आपण जाऊया काशी कुंडाकडे. काशी कुंड सर्वात मोठे कुंड आहे. सर्व कुंडांपैकी काशी कुंड आणि मूळ गंगा प्रमुख मानतात. चला आता आपण जाऊया गायमुखाकडे. Thank you.
आता आपण जाऊया उन्हाळे इथे. गरम पाण्याचे झरे आहेत. वर्षाचे 12 महिने अतिशय गरम पाणी असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक सारीक त्वचा रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे आहे उन्हाळ्यात ते गरम पाण्याचे झरे. पाणी खरंच खूप गरम आहे. वाव, खूप गरम आहे. चला आता आपण जाऊया महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. आता महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.